तुमच्या ऊर्जा तुम्ही सुजाणपणे वापरायला हव्यात. तुम्ही तुमच्या आतच स्वतःचे व्यक्तिगत सामर्थ्य विकसित कराल. तुम्ही एका सम्राटासारखे चालाल, कारण तुमच्यामधली ती शक्ती तुमची चालच तशी बनवेल. या आयुष्यात मनुष्य कुठवर प्रगती करू शकतो भौतिकदृष्ट्या, अध्यात्मात किंवा कुठल्याही इतर क्षेत्रात, हे तत्वतः अवलंबून असतं ते तो किती ऊर्जेनं सळसळता राहू शकतो यावर. खरंय, असे कित्येक लोक आहेत ऊर्जेने भरलेले, पण सुज्ञता नाही किंवा त्यांच्यामध्ये अशा आवश्यक यंत्रणा नाहीत ज्या आधारे ते या ऊर्जेचं रूपांतर एक प्रकारच्या व्यक्तिगत शक्तीत करू शकतील. शक्ती ही इतर गोष्टींशी संबंधित नाही, शक्ती ही तुमच्याशी निगडीत आहे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात किती प्रभावी ठराल. जे काही कार्यक्षेत्र तुम्ही निवडले आहेत त्यात ही शक्ती जर तुमच्यात यायची असेल तर तुमच्या ऊर्जा तुम्ही सुजाणपणे वापरायला हव्यात. आवश्यक ती जाण आणि साधनांची जोड असेल तर ऊर्जा संघटित करून ती शक्तीमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते, नाहीतर ऊर्जा सहजपणे वायाही घालवली जाऊ शकते वायफळ अंतहीन विचार, प्रतिक्रिया आणि चिंतांमध्ये. तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्याचं नीट अवलोकन करायला हवं. एक छोटीशी गोष्ट, फक्त असं पहा किती एका दिवसात तुम्ही किती शब्द बोलता, कधी मोजलेत? ओ, एकदा मोजून बघा, मोजलंच पाहिजे. उद्या एक आडाखा बांधा, सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही किती शब्द बोलता याचा. परवा ते 50% कमी करा, पण त्याच गोष्टी बोला. म्हणजे तुम्ही लोकांबरोबरचं संभाषण थांबवत नाही आहात, तुम्ही अजूनही संभाषण करता आहात पण 50% शब्दातून. तुमचं भाषेवरचं प्रभुत्व नक्कीच वाढ. आणि तुम्ही पाहाल तुमचं व्यक्तिगत सामर्थ्य जबरदस्त वाढलंय. आज वैज्ञानिक पुराव्यानिशी दाखवता येतं की तुमच्या एकूण ऊर्जेपैकी 20% ऊर्जा इथं निवांत बसल्या बसल्या तुमचा मेंदू खर्च करतो आहे. हे प्रमाण जर तुम्ही कमी केलं मेंदूच्या या वायफळ हालचाली आणि सतत इकडून तिकडे भटकंती, जर तो स्तब्ध अचल राहून फक्त आवश्यक तेवढंच करू लागला तर एक प्रचंड व्यक्तिगत सामर्थ्य वाढलेलं तुम्हाला जाणवेल. सध्या तुम्ही हे बुद्धीनं साध्य करू शकत नाही, तुम्ही जर त्याला थांबवू पाहाल तर तो अधिकच वेडावून जाईल. पण कमीत कमी शरीरानं तरी हे करा, तुमचे शब्द आणि तुमच्या शारीरिक हालचाली 50% कमी करा. तुम्हाला इकडे पाहावंसं वाटलं तर पहा, तिकडे पाहावंसं वाटलं तर पहा, पण असं असं करू नका. तुमच्या शरीरात आणि बोलण्यामध्ये तुम्ही हे केलं की ते हळूहळू तुमच्या मनातही झिरपेल. मन वायफळ विचार बंद करेल. जेव्हा तुम्ही अनावश्यक गोष्टी टाळतात तुमची ऊर्जा हळूहळू प्रचंड व्यक्तिगत शक्तीत रूपांतरित करते. तर हे करण्यामध्ये जी योगासनं तुम्ही करता, जी सूर्यक्रिया तुम्ही करता जर करत असाल तर, किंवा ज्या काही इतर क्रिया वगैरे तुम्ही करता त्या मुख्यतः ही शक्ती विकसित करण्यासाठी आहेत. ती अनावश्यक गोष्टी करण्यात वाया घालवू नये. आता सध्या तुम्ही तुमच्या मनात येणारे अगणित विचार रोखू शकत नाही, तेही होऊ शकतं जर तुम्ही स्वतःमध्ये एक स्पंदन निर्माण केलं, एक सोपा मंत्र. जर हे वेड्यासारखं धडपडत असेल तर फक्त थोडा वेळ मंत्र जप करा, एक स्पंदन निर्माण करा, तुम्ही पाहाल की ते अपार शक्ती निर्माण करेल. ह्या आंतरिक शक्तीशिवाय तुम्ही आयुष्याच्या मिती भेदून पार करू शकणार नाही.
जीवन सध्या बहुतेक लोकांसाठी दैवी म्हणजे पुराणातली वांगी हा त्यांच्यासाठी सळसळता जिवंत अनुभव नाही आहे. तो जर जिवंत अनुभव बनवायचा असेल, जर सृष्टिकर्त्या इतकंच शक्तिशाली असं काही अनुभवायचं असेल, तर तुमच्यात अशी एक शक्ती असायला हवी हे कायम लक्षात ठेवा. शक्ती म्हणजे वर्चस्व नव्हे, शक्ती म्हणजे अधिक परिणामकारक बनणे, शक्ती म्हणजे अधिक सक्षम होणे. जेव्हा तुम्ही हा सामर्थ्याचा ठेवा अंतरात घेऊन चालता, तुम्ही या जीवनात सहज वाटचाल कराल. आणि मग तुमचं समाजात स्थान काय याची, तुमच्याकडे किती पैसा अडकाय याची, भौतिकदृष्ट्या काय आहात याची तमा नाही. एका चक्रवर्तीसारखे तुम्ही चालता, कारण तुमच्यामधली ती शक्ती तुमची चालच तशी बनवेल. पहिली युक्ती शब्द 50% कमी करा, दुसरी युक्ती हालचाल 50% कमी करा, तिसरी युक्ती मंत्र जप करा.